आणि इकडे धुळ्यामध्ये देखील तापमान 5 अंशांवरती पोहोचलेलं आहे. कडाक्याच्या थंडीचा रब्बी पिकांना फटका बसतोय. गहू, हरभरा आणि कांदा या पिकांवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी धनंजय दीक्षित सध्या आपल्या सोबत आहेत. धनंजय, सध्या नेमकं काय वातावरण आहे आणि शेतकऱ्यांना कसा फटका बसतोय या थंडीचा? निश्चितच गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये कडाक्याची थंडी मोठ्यावरती वाढलेली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे या कडाक्याच्या थंडीत वाढ झाल्याचं हवामान विभाग एकीकडे सांगत आहे. याच्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील कडाक्याच्या थंडीची वाटचाल ही पुढची काही दिवस अशीच सुरू राहणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. या कडाक्याच्या थंडीचा परिणाम हा जनजीवनावरती मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि एकंदरीतच याचा जनजीवनावरती होणारा परिणाम लक्षात घेता प्राथमिक शाळा ज्या आहेत त्या 7 वाजता भरविण्यात येतात. त्या 7 वाजता शाळांच्या वेळेत आता बदल करण्यात आला असून दररोज तब्बल 15 तास उशिरा या शाळा सुरू होणार आहेत. याच्यामुळे विद्यार्थ्यांना देखील आता थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. धुळे जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर धुळे जिल्ह्यातलं तापमान हे 5 अंश सेल्सिअसवरती आलेलं आहे आणि एकंदरीतच या कडाक्याच्या थंडीचा परिणाम हा जनजीवनावरती जसा झाला आहे तसंच तो रब्बी हंगामाच्या पिकांवर देखील झाला आहे. एकीकडे रब्बी हंगामाच्या पिकांसाठी ही थंडी चांगलं असल्याचं सांगण्यात येत असलं तरी दुसरीकडे मात्र दिवसभर धुक्याची चादर शहरासह जिल्ह्यात पसरत असल्याने गहू असेल, हरभरा असेल किंवा कांदा असेल या पिकांवर त्याचा परिणाम होत असल्याचं सध्या चित्र आहे आणि याच्यामुळे गव्हावरती कर्करोगाचा प्रादुर्भाव वाढतोय तर कांद्याचं देखील पीक काहीतरी धोक्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण सध्या पसरल्याचं पाहायला मिळत आहे. याच्यामुळे ही कडाक्याची थंडी आरोग्यासाठी जितकी चांगली आहे तेवढीच ती पिकांसाठी देखील काहीशा प्रमाणात हानिकारक आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी देखील या वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं देखील आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. विशेषतः पशुपालक शेतकऱ्यांनी देखील आपल्या गोठ्यांमध्ये जनावरांना ऊब निर्माण होईल यासाठी वातावरण तयार करणं, शेकोट्या पेटवणं आणि त्यातून जनावरांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण या वाढत्या थंडीमुळे जनावरांच्या दूध उत्पादनावरती देखील मोठ्यावरती परिणाम होत असतो. त्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी देखील पशुपालकांनी देखील आपल्याकडे असणाऱ्या पशूंची काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. धनंजय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.